नमस्कार मित्रांनो, बोकोडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही फार्मवर पाहिलं असतील की ज्या काही आपल्या शेळ आहेत ह्या डिलिव्हरी झाल्यानंतर वेळेवर माजावर येत नाही किंवा लगेच माजावर येत नाही. जर मित्रांनो तसं पाहायला गेलं तर शेळी व्याल्यानंतर ही आपली 2 महिन्याच्या आसपास लागली गेली पाहिजे, म्हणजे जेणेकरून 2 वर्षात 3 वेळ आपल्याला आरामात मिळतात. पण बऱ्याच वेळा काय होतं, ज्या काही शेळ्या आहेत ह्या मास दाखवत नाही. मित्रांनो, शेळी व्याल्यानंतर पहिला मास 21व्या दिवशी दाखवते आणि त्यानंतर ती 42व्या दिवशी आणि पुढे ती म्हणजे दर 21 दिवसांनी ती रिपीट होत चालते. तर आपण जर समजून घ्या, पहिला दुसरा मास जरी सुटला तरी तिसऱ्या महिन्यामध्ये जी काही आपली शेळी ही जर बोकडाकडून लागून गेली तर आपलं शेळीपालनामध्ये जे काही उत्पन्न आहे थोडंसं लेट होतं पण ते आपल्याला परवडेबल राहतं. पण समजून घ्या, जर ती शेळी 5-5, 6-6 महिने नाही लागली तर मित्रांनो आपला जो काही शेळीवरचा खाद्याचा खुराकाचा खर्च आहे हा आपला वाढून जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला शेळीपालन कुठेतरी परवडत नाही. म्हणून ज्या काही शेळ्या आहेत आपल्या वेळेवर माजावर येणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, जे काही आपलं जनावर आहे हे व्याल्यानंतर स्ट्रेसमध्ये होऊन जातं किंवा तणावात येऊन जातं, कारण की तिला तिच्या पिल्लाला सांभाळणं, वेळेवर चारा खाणं. आणि समजून घ्या, जर एखाद्या वेळेला आपला वेळेवर चारा गेला नाही तर जे काही जनावर हे एवढं तणावात येतं की जे काही तिचे हार्मोन्स आहेत हे हार्मोनची इनबॅलन्सची होण्याची सिस्टीमही वाढून जाते. आणि हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे जो काही जनावर आहे हे आपलं त्या ठिकाणी मास दाखवत नाही किंवा जो काही मास आहे हा सायलेंट हीटवर येते आणि तो हीट आपल्या लक्षात येत नाही. तर मित्रांनो, जनावर तणावात येऊ नये किंवा त्यांचा तणाव कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय केले गेले पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जनावर जास्त करून कोणत्या वेळेला तणावात येतात, जेव्हा ते आपण दुसऱ्या ठिकाणाहून किंवा परराज्यातून आपल्या राज्यामध्ये आयात करतो तेव्हा त्यांच्या जे काही शरीरावर आहे प्रवासाचा ट्रेस आलेला राहतो. किंवा समजून घ्या, त्या बाहेरच्या देशातून किंवा बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात आल्या तर काय होतं, बऱ्याच वेळा तिथलं वातावरण इथलं वातावरण यांच्यामध्ये सडनली बदल होतो, म्हणजे अचानक बदल होतो किंवा वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे सुद्धा जे काही जनावर आहे हे तणावात येत असतात. त्यामुळे आपल्याला सर्वात आधी त्यांचा जो काही तणाव आहे किंवा त्यांच्या शरीरावर आलेला ट्रेस या ट्रेस कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे जनावरांचा तणाव कमी करण्यासाठी जी काही अँटीऑक्सिडंट नावाची रसायने आहेत हे आपण त्यांना देणे, खुराकातून म्हणा, लिक्विडमधून म्हणा किंवा काही गोळ्या येतात त्यांच्यातून देणे आपल्याला गरजेचे आहे. तर त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, ते आपण कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने देऊ शकतो हे आपण पाहूया. मित्रांनो, आणि बऱ्याच ठिकाणी असे काही झाडपाले किंवा काही वनस्पती किंवा काही फुलांचे झाडसुद्धा आहेत की त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट ऑलरेडी म्हणजे नॅचरल पद्धतीमध्ये अवेलेबल असतात. जर आपण ते जरी दिलं त्यांना तरीसुद्धा जनावरे हे आपल्या ट्रेसमधून जे काही बाहेर येतात. म्हणून आपल्याला शक्यतो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून मेडिकलचा पण उपाय सांगणार आहे आणि जे काही नॅचरल पद्धत पण सांगणार आहे. तर मित्रांनो, सदाफुली तुम्ही ऐकलं असेल, सदाफुलीची झाडं बघा, बऱ्याच बांधांना उगले राहतात. किंवा काही डोंगराळ भागामध्ये जे काही गुलाबी रंगाचे फुलं येतात त्याला आपण सदाफुली म्हणतो, किंवा काही पांढऱ्या रंगाचे सुद्धा येतात. तर आपल्याला सदाफुलीचे झाडं घ्यायचे आहेत. आणि सदाफुलीचे झाडं घेतल्यानंतर, सदाफुली घेतल्यानंतर मित्रांनो ती चांगल्या पद्धतीचे धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर मित्रांनो त्या सदाफुलीच्या फुलांची आणि पानांची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आणि पेस्ट केल्यानंतर ते आपल्याला 1 लिटर ताकामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्या द्रावणामध्ये आपल्याला कमीत कमी 50 ग्रॅम हळद घ्यायची. आता हळद मित्रांनो शक्यतो पावडर हळद घेऊ नका. आपली जी नैसर्गिक पद्धतीची हळद येते, हळकुंडा आपण त्यांना म्हणतो, हळकुंडा आणा आणि हळकुंडा काढून बारीक करा. कारण की हळकुंडा जे लवकर रिझल्ट मिळतो आणि जी काही हळद आहे मित्रांनो ही जी काही शेळीच्या शरीरातील जे काही जीवजंतू झालेत किंवा वम्स झालेत हे वम्सला मारण्याचं काम करते. आणि हळद आयुर्वेदिक असल्यामुळे जी काही शेळीला ताकद लागत असते मित्रांनो, हे द्रावण तुम्ही शेळ्यांना सकाळ संध्याकाळ असं 4-5 दिवस किंवा 7 दिवस जरी दिलं तरीसुद्धा तुमच्या शेळ्यांमध्ये नॅचरल पद्धतीने डिवॉर्मिंग होईल आणि ज्या काही तुमच्या शेळ्या आहेत त्यांच्यात अँटीऑक्सिडंट गेल्यामुळे त्या लगेच हीटवर येतील. तर मित्रांनो, तुम्ही हा उपाय नक्कीच तुमच्या फार्मवर ट्राय करून पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा चांगला रिझल्ट मिळेल. तर मित्रांनो, आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.